बाहेर येताना भगव्याची झलक दाखवली पहिली प्रतिक्रिया देताना आधी फडणवीसांचं कौतुक केलं आणि नंतर वर्मावर मुद्दा उचलला फडणवीसच राज्य चालवतात म्हणून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेकडे रोख केलाय एकनाथ शिंदे यांची अडचण करायची तर भाजपच्या जवळ जायचं हे धोरण ठाकरे गटाकडून आखलं जाऊ शकतं असाही अंदाज लावला जातो पण खरंच ठाकरे गट यासाठी तयार होईल का आधीच भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाला हे मान्य असेल का तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही शिवनेर प्राईम यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पत्राचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे बुधवारी तुरुंगातून बाहेर आले यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसैनिकांकडून करण्यात आलं संजय राऊत आता काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतील असा अंदाज होता मात्र राऊत यांनी पहिल्या दिवशी तरी सरकारवर हल्लाबोल करणं टाळलं तसेच शिवसेनेतील फुटीनंतर संजय राऊत ज्या भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर टीका करत होते त्याच फडणवीसांवर राऊत यांनी मात्र स्तुतीसुमनं उधळली तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊत यांनी राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवतात असं म्हणून फडणवीसांचं कौतुक करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला शिंदेंचा बंदोबस्त करण्याच्या इराद्याने तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक तर केलं नाही ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत राज्यातील राजकीय कटुता संपली पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो राज्यात नवं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत विरोधाला विरोध आम्ही करणार नाही राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती पण या सरकारने म्हाडाला पुन्हा अधिकार दिले कामानिमित्त पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री हो अमित शहा यांचीही भेट घेणार आहे एका बाजूला संजय राऊत हे फडणवीसांचं कौतुक करून त्यांच्याबद्दल मवाळ भूमिका घेताना दिसत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मात्र टार्गेट करायला ते विसरले नाही राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिंदे यांना बाजूला सारून ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत का अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत आणि या चर्चांना खत पाणी मिळते कारण या चर्चांना भाजपकडून स्पष्टपणे नकार येत नाही त्यामुळे शिंदे गटातील आमदार फुटले तरी भाजप सत्तेत राहण्यासाठी आपले सगळे पर्याय खुले ठेवत असल्याचे देखील बोलले जात आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी राज्य फडणवीस चालवतात अशी टीका विरोधकांकडून याआधीही अनेकदा करण्यात आली आहे शिंदे गटातील आमदारांना न पटणारा मुद्दा सगळ्यात आधी राऊतांनी घेरलाय राज्यातील प्रश्न मांडण्यासाठी संजय राऊत देवेंद्र फडणवीसांना भेटणार असल्याचं बोललं जाते यावर फडणवीस यांनीही उत्तर दिले मी संजय राऊत हे काय बोलले हे ऐकलं नाही त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही असं फडणवीस म्हणाले आता राऊतांनी भेटण्यासाठी वेळ मागितली तर देऊ असं देखील फडणवीस म्हणालेत खरं पण महाराष्ट्रातील राजकीय कटुता संपण्यासाठी ही भेट आहे का शिंदेना बाजूला सारण्यासाठी हे भविष्यात पाहावं लागेल राऊतांनी फडणवीसांबद्दल मवाळ भूमिका घेतली असं तुम्हाला वाटत असेल तर हे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा